आसामातील पन्हाळा येथे एका कुटुंबियाने नदीत उडी घेऊन मात्र संपूर्ण आयुष्याचा शेवट केला. नेमकं त्यांच्यासोबत काय घडलं आणि याचं मात्र कारण काय आहे अद्याप स्पष्ट झालं नाही. ते म्हणजे माझ्या मुलीला आणि वडिलांना सांभाळा अशी चिठ्ठी लिहून मात्र हे दाम्पत्य घराबाहेर पडलं आणि मुलाला मात्र मिठीत घेऊन आईवडिलांनी रात्री अंधारातच कुंभी नदीत मध्ये मात्र उडी घेऊन स्वतःचं आयुष्य संपवून घेतलं. दीपक पाटील हे पत्नी दोन मुलांसह गोटे येथे राहत होते. आईचे निधन झाले असून त्यांच्यासोबत वडीलही राहतात. शेतीबरोबरच पशुपालन व्यवसाय करत हे कुटुंब आनंदात राहत होतं. मात्र गुरुवारी रात्री दीपक पाटील यांनी आपल्या पत्नी आणि मुलासह घराबाहेर पडले. त्यांनी गावाजवळ असलेल्या कुंभी नदीत उडी मारली. आई वडिलांनी आपल्या 13 वर्षीय मुलाला सोबत दोरीनं घट्ट बांधले. तसेच तिघांना एकमेकांनी मिठीत घेतले आणि सकाळी वडिलांना जागल्यानंतर घरात मुलगा सून नातू नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी शेजारी नातेवाईकाकडे चौकशी करण्यास सुरुवात केली पण कुठेच त्यांना माहिती मिळेना. ग्रामस्थांनी शोध सुरुवात केले. सकाळी 9:30 मात्र तिघांचे मृतदेह कुंभी नदीच्या पात्रात तरंगताना दिसले. गावातील तरुणांनी त्यांचे मृतदेह बाहेर काढले. तसेच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.